आज आपण पिझोइलेक्ट्रिक बझरचा एक प्रयोग करू। या प्रयोगासाठी आपण आर्डुइनो कंपॅटिबल पॅसिव्ह स्पीकर बझर वापरणार आहोत। आर्डुइनोच्या स्टार्टर किटमध्ये माझ्याकडे आलेल्या या बझरला 3 पिन आहेत। बझरला समोरच्या बाजूने धरल्यास आपल्याला एस आणि निगेटिव्ह अशी 2 अक्षरे खालील बाजूस दिसतात। तर एस लिहिलेली ही बाजू सिग्नलची किंवा आउटपुटची असते आणि त्याच्या बाजूच्या 2 पिना म्हणजे मध्यभागातली पिन ही 5 व्होल्टसाठी आहे आणि निगेटिव्ह अशी लिहिलेली पिन ग्राउंडसाठी असते। या प्रयोगासाठी आपण जे साहित्य वापरणार आहोत ते असे आर्डुइनो उनोचा बोर्ड, एक ब्रेडबोर्ड, कुठल्याही रंगाच्या 5 छोट्या वायरी, पॅसिव्ह स्पीकर बझर, कुठल्याही रंगाचे 2 LEDs आणि 330 ओहम्सचे 2 रेजिस्टर्स। या प्रयोगासाठी आपण जे सर्किट बनवणार आहोत ते असे दिसेल। आर्डुइनोच्या डिजिटल पिनांपैकी 9 क्रमांकाच्या पिनपासून एक वायर बझरच्या सिग्नलच्या पिनला आपण कनेक्ट करू। बझरच्या मध्यभागातील पिनला आपण कुठलेही कनेक्शन देणार नाही। बझरच्या निगेटिव्हच्या पिनला आपण आर्डुइनोच्या बोर्डवरील ग्राउंडशी कनेक्ट करू। आर्डुइनोच्या बोर्डवर तुम्हाला ग्राउंडसाठी 3 ठिकाणी पिना दिसतील। पॉवरच्या पिनापैकी 2 ठिकाणी, तर डिजिटल पिनांमध्ये 1 ठिकाणी तुम्ही ग्राउंडला कनेक्शन देऊ शकता। LEDच्या निगेटिव्ह पिनांना आपण 1-1 रेजिस्टर जोडू आणि रेजिस्टरचे दुसरे टोक आपण ग्राउंडला कनेक्ट करू। आर्डुइनोच्या बोर्डवरील 12 आणि 13 क्रमांकाच्या पिनपासून 1-1 वायर आपण LEDच्या पॉझिटिव्ह पिनला कनेक्ट करू। तर आपला या प्रयोगासाठीचे सर्किट असे असेल। तर या चित्रात दाखवल्याप्रमाणे बझर्स LED आणि रेजिस्टर्स ब्रेडबोर्डवर कनेक्ट करून घ्या, तसेच वायरी वापरून त्यांना आर्डुइनोच्या पिनांशी कनेक्ट करून घ्या। सर्किट पूर्ण झाल्यानंतर हे सर्किट या चित्रात दाखवल्याप्रमाणे दिसेल आणि याच्यानंतर आर्डुइनोच्या बोर्डला USB केबलने कॉम्प्युटरच्या USB पोर्टशी कनेक्ट करा। या प्रयोगासाठी आपण जो प्रोग्राम वापरणार आहोत त्याचे नाव आहे buzzermusicleds.ino। हा प्रोग्राम तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता। हा प्रोग्राम डाउनलोड करून त्याला आर्डुइनोच्या IDE मध्ये ओपन करा। प्रोग्राम ओपन झाल्यानंतर स्क्रीनच्या वरील बाजूस दिसत असलेल्या आयकॉन्सपैकी व्हेरीफाय नावाच्या आयकॉनवर क्लिक करा। त्यावेळी तुम्हाला खालील बाजूस कंपाइलिंग असा मेसेज दिसून येईल आणि एक प्रोग्रेस बार देखील दिसेल। कंपायलेशन पूर्ण झाल्यानंतर डन कंपाइलिंग असा मेसेज तुम्हाला दिसेल। त्यानंतर वरील बाजूस असलेल्या आयकॉन्सपैकी दुसऱ्या आयकॉनवर क्लिक करा। हा अपलोडचा आयकॉन आहे। या आयकॉनवर क्लिक करण्यापूर्वी आर्डुइनोचा बोर्ड तुमच्या कॉम्प्युटरशी कनेक्टेड असला पाहिजे, तर हा प्रोग्राम आर्डुइनोच्या बोर्डवरील मायक्रो कंट्रोलरवर अपलोड होईल। या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर खालील बाजूस तुम्हाला कंपाइलिंग, त्यानंतर अपलोडिंग आणि शेवटी डन अपलोडिंग असे मेसेजेस दिसून येतील। अपलोड पूर्ण झाल्याबरोबर तुम्हाला आर्डुइनोच्या बोर्डवर बझरमधून संगीताची ट्यून ऐकू येईल। त्याचबरोबर तुम्ही जोडलेले दोन्ही LED संगीताच्या ट्यूनबरोबर पेटताना आणि विजताना तुम्हाला दिसून येतील। तर असा होता हा आजचा पिझोइलेक्ट्रिक बझरचा प्रयोग। यापुढील व्हिडिओमध्ये आपण अजून एका प्रयोगाबद्दल माहिती घेऊ।